नमस्ते मुलांनो, कसे आहात? मुलांनो, हृदयाकडून आलेले रक्त संपूर्ण शरीरभर कसे जात असेल बरं? मुलांनो, हृदयाकडून संपूर्ण शरीरभर रक्त पसरवण्यासाठी आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्या निर्माण केलेल्या आहेत. तर मुलांनो, आज आपण रक्तवाहिन्या व त्यांचे कार्य या ठिकाणी पाहणार आहोत. आपल्या हृदयाची स्पंदने ही नेहमी सतत सुरूच असतात, त्यामुळे हृदयाकडून रक्तवाहिन्यांमध्ये सतत रक्तपुरवठा हा केला जातो. ह्या रक्तवाहिन्या प्रामुख्याने दोन प्रकारच्या असतात. त्यामधील पहिला प्रकार हा रोहिणी किंवा तिलाच आपण धमनी असे देखील म्हणतो, व दुसरा प्रकार हा नीला, तिलाच आपण शिरा असे देखील म्हणत असतो. तर मित्रांनो, आता आपण ह्या दोन्ही रक्तवाहिन्यांची कार्ये सविस्तरपणे पुढील आकृतीच्या सहाय्याने एक एक करून पाहणार आहोत. रक्तवाहिन्या, रक्तवाहिन्यांची रचना व कार्य. मित्रांनो, आपल्या हृदयाची स्पंदने ही सतत चालू असते, त्यामुळे आपल्या शरीरातील रक्तवाहिन्यात सतत रक्त फिरत राहते. मुलांनो, रक्तवाहिन्या ह्या प्रामुख्याने दोन प्रकारच्या आहेत. पहिला प्रकार रोहिणी, ज्यांनाच आपण धमन्या असे देखील म्हणतो, आणि दुसरा प्रकार नीला, जिलाच आपण शिरा असे देखील म्हणत असतो. मुलांनो, आता आपण दोन्ही प्रकारच्या रक्तवाहिन्यांबद्दल सविस्तरपणे माहिती घेऊयात. रोहिणी, मुलांनो, ह्या ठिकाणी आपल्याला रोहिणी दिसत आहे. रोहिणी, जिलाच आपण धमनी असे देखील म्हणत असतो. रोहिणी किंवा धमनी ही हृदयाकडून ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा, ज्यालाच आपण शुद्ध रक्त असे म्हणतो, हे रक्त हृदयाकडून शरीराच्या विविध अवयवांना पोहोचवण्याचं महत्त्वाचं कार्य ही धमनी करत असते. मुलांनो, ह्या धमन्या आपल्या शरीरभर खोलवर पसरलेल्या आहेत. फुफ्फुस धमनी व्यतिरिक्त इतर सर्व धमन्या ह्या ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयाकडून शरीराच्या विविध भागांकडे वाहून नेतात. धमन्यांची जाडी, ज्यालाच आपण भित्तिका असे म्हणतो, ही भित्तिका ही जाड असते, व त्या धमन्यांच्या ह्या पोकळमध्ये कुठल्याही प्रकारची झडप या ठिकाणी राहत नाही. मुलांनो, आता आपण नीला, ज्यालाच आपण शीर म्हणतो, त्याच्याबद्दल माहिती घेऊया. ही नीला किंवा शीर ही शरीराच्या विविध भागांकडून कार्बन डायऑक्साईडयुक्त रक्त, ज्यालाच आपण अशुद्ध रक्त म्हणतो, असं रक्त शरीराच्या विविध अवयवांकडून परत हृदयाकडे आणायचं काम ही शिरा करत असते. मित्रांनो, ह्या शिरा ह्या आपल्या त्वचेलगतच असतात. यांच्या भित्तिका ह्या पातळ असतात. तर ह्या नीलांमध्ये या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे झडपा असतात. ह्या नीला ह्या आपल्या शरीरातील अशुद्ध रक्त पुन्हा हृदयाकडे आणण्याचं कार्य करत असतात.